हेलो फ्रेंड्स, नो एवरीथिंग या यूट्यूब चैनल मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला तुमच्या अंगामध्ये जर वारंवार ताप भरत असेल, वारंवार तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर आपल्याला जो वारंवार येणारा ताप आहे तो पूर्णतः उतरण्यासाठी हा जर काढा तुम्ही सेवन केला तर तुमचा जो ताप आहे तो एका तासामध्ये नक्कीच कमी होणार आहे आणि तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे। ताप घालवण्यासाठी अत्यंत साधं सोपं आणि इफेक्टिव्ह असं या ठिकाणी मी आज औषध बनवणार आहे। तर चला तर मग आता आपण उपायाला सुरुवात करूयात। तर त्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर हा छोटा ग्लास आहे, तर या ठिकाणी मी हे 2 ग्लास पाणी घेणार आहे। त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 4 ते 5 तुळशीची पानं। तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन, त्याचबरोबर आपल्याला आराम मिळण्यासाठी, आपली ताप पटकन उतरण्यासाठी तुळस अत्यंत उपयुक्त आहे। तर आपण या ठिकाणी तुळशीची पानं आपण स्वच्छ करून ॲड करायची आहेत। त्याचबरोबर आपला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे गवती चहा, तो देखील आपण यामध्ये कट करून ॲड करणार आहोत। तर गवती चहाचं आपण 1 पान ॲड करायचं आहे। जर तुमच्याकडे फ्रेश गवती चहा नसेल तर तुम्ही स्टोअर करून देखील ठेवलेला गवती चहा नक्कीच वापरू शकता। आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत 3 काळी मिरी। आज आपण तापाचं जे औषध या ठिकाणी बनवणार आहोत ते औषध अत्यंत प्रभावी असं आहे, यामुळे तुमचा जो ताप आहे तो नक्कीच एका तासामध्ये पूर्णतः उतरणार आहे। त्यामध्ये आणखी आपण ॲड करणार आहोत 1 चमचा आल्याचा किस। आल्यामध्ये देखील अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन बरे होते। आलं हे वेदनाशामक आहे, जो आपल्या अंगामध्ये भरलेला ताप आहे तो उतरण्यासाठी अतिशय गुणकारी आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1/2 टीस्पून आपण त्यामध्ये हळद ॲड करणार आहोत। हळदीमध्ये अँटीबायोटिक, अँटीफंगल हे जे गुण आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असतात। आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा जो घटक आहे, हे जे रसायन आहे, त्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन बरे होते। त्याचबरोबर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन वारंवार आपल्याला होत असेल तर यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये यासाठी हळद अतिशय आयुर्वेदातील सर्वात महत्वाचा असा हा हळद पदार्थ आहे। तर फ्रेंड्स, आपण हे जे 2 ग्लास पाणी आहे ते 1 ग्लास होईपर्यंत लो फ्लेम वरती उकळवून घेणार आहोत। या ठिकाणी आपला हा जो काढा आहे तो निम्मा झालेला आहे, तर आता आपण हा काढा गाळून घेऊया। तापावरील अतिशय चमत्कारिक असं औषध आपण या ठिकाणी आज घरीच बनवलेलं आहे, तुम्हाला बाहेरून विकत आणण्याची गरज नाही। तर मित्रांनो, या उपायाचा तुम्ही नक्की अवलंब करा। आणि जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल, वारंवार व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या संपण्यासाठी हा काढा तुम्हाला अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।